हॅलो, नमस्कार, जय जिनेंद्र. प्राजक्ता गांधी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग झणझणीत बिन लसणाची अशी शेंगदाणा चटणी. चला तर मग पाहूयात. त्यासाठी मी हे मोठे असे रेग्युलर शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे मी भाजून घेत आहे. खमंग असे भाजणार आहे. एक सारखं ह्याला भाजून घ्यायचं आहे. आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत. आता हे मी थंड करून सोलून घेणार आहे. शेंगदाणे आपले सोलून चटणीसाठी तयार आहेत. मी हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण अर्धी वाटी लाल तिखट, जिरे 1.5 चमचा, मीठ 2 चमचे, बारके 2 चमचे मीठ, हिंगडा किंवा हिंग 1/2 चमचा आणि 2 ते 3 चमचे तेल. आता हे सर्व मी व्यवस्थित एकत्र करून घेत आहे. सर्व मसाला एकत्र केलेले शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये वतून घेत आहे. माझे हे शेंगदाणे जारमध्ये ओतून तयार आहेत. आता हे मी व्यवस्थित बारीक करत आहे. हे बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू करत बारीक करायचे आहे. म्हणजे थोडेसे मोठाळ राहतात आणि खूप तेलकटही होत नाहीत. जर आपण कंटिन्यू मिक्सरचे बटन चालू ठेवले तर खूप तेलकट आणि चिकट अशी शेंगदाण्याची चटणी तयार होते. त्यामुळे आपण बंद चालू करत बंद चालू करत असे हे मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाणे पुरवून घेतलेले आहेत. ही आपली तोंडाला पाणी सुटेल अशी खमंग झणझणीत आणि चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जिनेंद्र.